रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यात पंदेरी धरणाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत हे गेले होते. त्यांच्यासोबत खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी सुद्धा होते. पंदेरी धरणाला गळती लागल्यामुळे ते धोकादायक बनले. धरणाच्या भिंतीतून पाणी येत आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून पायथ्याशी असलेली गावं स्थलांतरित केली आहेत. राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात येत्या 15 जुलैला 8वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू होतील. शालेय शिक्षण विभागानं याला मान्यता दिलेली आहे. तर मुलांनी शाळेत यावं यासाठी म्हणून चला मुलांनो शाळेत चला ही मोहीम सुद्धा राबवली जाते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी पालकांची लेखी परवानगी मात्र बंधनकारक असेल. सामान्य प्रशासन विभागाने शिक्षण सेवक भरतीला मान्यता दिली आहे, त्यामुळे शिक्षण सेवकांची 3000 पदं लवकरच भरली जातील. शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी दिली जाणार आहे. TIIT परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे. सिडको नवी मुंबईतल्या 203 रहिवासी आणि व्यावसायिक प्लॉट्सचा लिलाव केला जाणार आहे. यापैकी 12 प्लॉट्स खारघर कळंबोली नवीन पनवेल भागात आहेत. हे प्लॉट्स 1902 स्क्वेअर मीटर ते 8143 स्क्वेअर मीटरचे आहेत. तर घणसोली ऐरोली खारघर कळंबोली पनवेल भागातले 182 प्लॉट्स हे 41.41 ते 391 स्क्वेअर मीटरचे आहेत. ई टेंडरिंग आणि ई ऑप्शन पद्धतीनं लिलाव होणार आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी विशेष समिती नेमावी अशी सूचना मुंबई हायकोर्टानं दिली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये रोज 1000 रुग्ण उपचारासाठी येतात. अनेकदा जागेअभावी त्यांना रुग्णालयाच्या लॉबीतच उपचार घ्यावे लागतात, त्यामुळे रुग्णालयात स्वच्छता गरजेची आहे असं कोर्टानं म्हटलंय. मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणाऱ्या कोस्टल रोडचे 2 महाकाय बोगदे खोदण्याचं काम मावळा टनेल मशीन वेगानं करतेय. प्रियदर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंत जमिनीखाली प्रत्येकी 2 किलोमीटर असणाऱ्या एका बोगद्याचं 25% काम पूर्ण झाले. येत्या 2 महिन्यात एका बोगद्याचं काम पूर्ण होईल, तर दुसऱ्या बोगद्याचं काम सुरू करू असा विश्वास पालिकेनं व्यक्त केलाय. मुंबईच्या हवेत नायट्रोजन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आहे. बहुतांश वाहनं आणि उद्योगधंदे इंधनावर अवलंबून आहेत, त्यामुळे मुंबईच्या हवेतल्या नायट्रोजन डायऑक्साईड वायूचं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढलेलं आहे. ग्रीन पीस इंडियाच्या बिहाइंड द स्मोक स्क्रीन या अहवालातला हा निष्कर्ष आहे. रिझर्व्ह बँकेच्या काही नियमांची अंमलबजावणी न झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं काही बँकांना दंड ठोठावले आहेत. बँक ऑफ बडोदाला 2 कोटींचा दंड झालाय, तर बँक ऑफ महाराष्ट्रला 1 कोटीचा दंड ठोठावलाय. सेंट्रल बँकेलाही 1 कोटीचा दंड ठोठावला, तर SBIला 40 लाखांचा दंड ठोठावला आहे. मेहुल चोक्सीनं रुसोतल्या उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. त्याच्या विरोधातील खटला रद्दबातल करण्याची मागणी त्यानं केली आहे. बेकायदा प्रवेशाच्या मुद्द्यावरून डॉमिनिकात करण्यात आलेली अटक ही भारत सरकारच्या प्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम असल्याचा आरोप चोक्सीनं केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीनं समन्स बजावले. खडसेंच्या जावयाला ईडी कोठडी मिळाल्यानंतर आता खडसेंनाही समन्स पाठवण्यात आले. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन खडसे भूमिका मांडणार होते, पण त्यांची प्रकृती ठीक नसल्यानं पूर्वनियोजित पत्रकार परिषद त्यांनी रद्द केली. आता खडसे चौकशीला हजर राहणार की नाही याकडे लक्ष लागलंय. शिवसेनेच्या सर्व जिल्हा प्रमुखांची दुपारी 12 वाजता सेना भवनात बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई उपस्थित राहतील, तर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे VC द्वारे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातल्या दैनंदिन रुग्णांचा आकडा हा 10000च्या खाली आलाय. काल दिवसभरात 9558 रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुळे काल 147 रुग्णांना जीव गमवावा लागलाय, तर 8898 जण कोरोनामुक्त झालेत. कोरोना हा वुहानच्या लॅबमधून आला या चर्चांना आता पूर्ण विराम लागण्याची शक्यता आहे, कारण चीनच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा उगम झाला याविषयी कोणतेही पुरावे नाही तसं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तज्ज्ञांनी समीक्षण केलेल्या अलीकडच्या शोधनिबंधानुसार या विषाणूचं मूळ हे निसर्गातच आहे असं वैज्ञानिकांनी लॅन्सेट नियतकालिकातल्या शोधनिबंधात म्हटलं आहे. बदलापूरमध्ये लसीकरण केंद्रावर शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. हा प्रकार दुबे रुग्णालयात घडलाय. आपल्या प्रभागातल्या नागरिकांना लस मिळवून देण्याच्या चढाओढीतून हा राडा झाला.
यावेळी एका कार्यकर्त्यांना दुसऱ्याच्या डोक्यात लाकडी बेंच टाकला, यात एक जण जखमी झालाय. ही सर्व हाणामारी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमधून एक कोरोनाग्रस्त कैदी फरार झालाय. आनंदा रामा काळे असं या आरोपीचं नाव आहे. त्याला दरोडा प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. रात्री 12 ते 1 सुमाराला तो रुग्णालयातून पळून गेलाय. मोदींच्या मंत्रिमंडळात 43 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. यात 36 नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. 7 जणांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती दिली आहे. राष्ट्रपती भवनामध्ये या सगळ्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात महाराष्ट्राच्या 4 जणांचा समावेश करण्यात आलाय. राष्ट्रपती भवनामध्ये नारायण राणेंनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली. राणे कुटुंबियांनी दिल्लीतील घरातून हा शपथविधी सोहळा पाहिला. राणेंनी शपथ घेत आज त्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला, तर सिंधुदुर्गात कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागलेले डॉक्टर भागवतकर आढे मूळचे लातूर जिल्ह्यातले, अहमदपूर तालुक्यातले चिखली हे त्यांचं जन्मगाव. या ठिकाणी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची बातमी येताच ग्रामस्थांनी जल्लोष केला, गुलाल उधळून फटाके फोडून आनंद व्यक्त केला, तर ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत मिठाई वाटत ग्रामस्थांनी आनंद साजरा केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदावर वर्णी लागली. त्यानंतर कल्याणमधल्या भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. खडकपाडा चौकामध्ये भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पेढे वाटून आनंद व्यक्त केला. भाजप नेते नारायण राणे आणि खासदार कपिल पाटील यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी ठाण्यात दिवाळी साजरी केली. ठाण्यातील राणे समर्थक सीताराम राणे आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी आतषबाजी करत लाडू वाटत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी राणे यांना केंद्रीय मंत्रीपद दिल्यानं भाजपला मोठी उभारी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. काल मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही शपथ घेतली. यावेळी मोदींनी दाखवलेल्या विश्वासाला तुटू देणार नाही, त्यांनी दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडेल. गेल्या 20 वर्षापासून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोय, पुढेही काम करत राहील असं ते म्हणाले. तर सगळ्या मंत्र्यांना 15 ऑगस्टपर्यंत दिल्लीतच राहण्याची सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहण्याची सूचना नरेंद्र मोदींनी दिली आहे. धक्कादायक बातमी. सांगलीतून मृत रुग्ण जिवंत असल्याचं भासून मृतदेहावर 2 दिवस उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमध्ये घडला आहे. या प्रकरणी आधार हेल्थकेअरच्या डॉक्टर योगेश रंगराव वाठारकर याला अटक करण्यात आली. त्याच्यावर आर्थिक फसवणूक आणि मृतदेहाची विटंबना केल्याचा गुन्हा दाखल केलाय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे